नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर, तरुण भारत न्यूजच्या बेळगाव जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी. मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील दसऱ्यानिमित्त साध्या पद्धतीने सीमोल्लंघन साजरे करण्यात आले. कॅम्प येथील मराठी विद्यानिकेतन शाळेच्या मैदानावर पारंपरिक पद्धतीने दसरोत्सव साजरा झाला. बेळगाव शहर परिसरातील विविध देवदेवतांच्या पालख्या या मैदानावर आल्यानंतर मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. शहर देवस्थान मंडळातर्फे पारंपरिक पद्धतीने दसरोत्सव साजरा झाला. शनिवारी बेळगाव जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आला नाही, तर 801 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. अद्याप 83 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 79,844 इतकी झाली आहे. त्यापैकी 78,824 जणांनी कोरोनावर मात केली. तालुक्यातील विविध गावांमध्ये शुक्रवारी दसरोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच 9 दिवस काढण्यात आलेल्या दुर्गामाता दौडची गावोगावी जल्लोषात सांगता झाली. या प्रसंगी मंदिर देवस्थान कमिटीचे सदस्य, धारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे, त्यामुळे भाजीपाला दरात भरमसाठ वाढ झाली आहे. भाजीपाल्यांची मागणी वाढली असून नागरिकांना अधिक पैसे मोजून भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत. मागील आठवड्यापासून कारली, गवार, ढबू, दोडकी, वांगी, टोमॅटो, कांदा, भेंडी आदी भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. इंधन, घरगुती गॅस याबरोबरच आता सर्वसामान्य जनतेला वाढत्या भाजीपाल्यांच्या दराचे चटके बसत आहेत. दरवर्षीप्रमाणे मोदगा तालुका बेळगाव येथे सर्वप्रथम गुऱ्हाळ हंगामाला सुरुवात करण्यात आली आहे. येथील रुचकर गुळ बेळगाव बाजारपेठेमध्ये दाखल झाले असून बेळगावकरांना नवीन गुळाची चव चाखता येणार आहे. दरवर्षी मोदगा येथे साधारण दसऱ्यानंतर गुऱ्हाळ हंगामाला सुरुवात करण्यात येते, मात्र यावर्षी 15 दिवस आधीच गुऱ्हाळ हंगामाला प्रारंभ करण्यात आला आहे. शिमोगा येथे कर्नाटक राज्यस्तरीय दसरा कराटे स्पर्धेत बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे संघटनेच्या कराटेपटूंनी 15 सुवर्ण, 12 रौप्य व 9 कांस्य पदकांसह घवघवीत यश संपादन केले. शिमोगा येथील नेहरू इंडोर स्टेडियमवर 10 ते 11 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय दसरा कराटे स्पर्धेत राज्यातून जवळपास 500+ कराटेपटूंनी भाग घेतला होता. यामध्ये बेळगाव जिल्ह्याच्या कराटेपटूंनी यश संपादन केले आहे. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. 3.5 मुहूर्तांपैकी एक असणारा विजयादशमीचा मुहूर्त साधत अनेकांनी यंदाचा दसरा सण उत्साहात साजरा केला. सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा हा संदेश देण्यात आला. पण यंदाही सोन्याचे भाव सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर राहिल्याने सोने खरेदीला प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले. यातून निपाणी शहरात 2 लाख रुपयांची उलाढाल झाली. गेली 2 वर्षे वाहनधारकांच्या संतापास कारणीभूत ठरत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ सुरूच आहे. 4 महिन्यांपूर्वी 100 गाठलेल्या पेट्रोल नंतर आता डिझेलनेही शतक पार केले आहे. गाडीपेक्षा इंधन दरवाढीचा वेग अधिक असल्याने वाहनधारकांच्या काळजात धडकी भरत आहे. अनेक आंदोलने करूनही कोणताच फरक पडत नसल्याने नाईलाजास्तव गप्प राहण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे. निपाणी येथील आंबा मार्केटमधील घाऊक बाजारात काश्मीरी आणि सिमला सफरचंदाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. याशिवाय मोसंबी, पेरू, डाळिंब या फळांची देखील आवक होत असून खरेदीसाठी व्यापारी व ग्राहक येत आहेत. आंबा मार्केट येथील बाजारपेठेत प्रत्येक शनिवारी मोठी गर्दी होत असते. सध्या सफरचंद, डाळिंब, चिक्कू, मोसंबी आदी फळांचा हंगाम सुरू झाला आहे. महाराष्ट्र सरकारने नेहमीच सीमा भागातील मराठी जनतेवरील अन्यायाची दखल घेतली आहे. याबरोबरच सीमा भागातील विकासाच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहेत. बेळगाव जवळील शिनोळी गावात महाराष्ट्र शासनातर्फे कौशल्याधारित महाविद्यालयाची लवकरच स्थापना होणार आहे. महाविकास आघाडीचे सीमा भागावर विशेष लक्ष आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. अर्जुन नगर येथील देवचंद महाविद्यालयात गुरुवारी सायंकाळी बहुउद्देशीय व्यायामशाळा व संशोधन प्रयोगशाळेचे उद्घाटन मंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. संगीते बोलत होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा. त्याचबरोबर शेअर करा. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. शुभरात्री.